नुकताच विधानसभेचा अध्यक्षांनी निकाल जो आहे तो शिंदे गटाच्या वतीने दिला आहे. त्यामुळे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेगड व शिंदे गटाचे कार्यकर्ते जे आहे एकमेकांना भिडले होते. या संदर्भात निकालानंतर पहिल्यांदाच माझ्यासोबत आमदार शिरसाट साहेब काय सांगाल, दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. नाही, हे चालत असतं राजकारणामध्ये. थोडं छोट्या मोठ्या काही काही लोकांच्या भावना असतात, काही लोकांचा आनंद असतो. आनंद झाला म्हणून ते जल्लोष करत होते, भावना दुखावल्या म्हणून काही लोक नाराज होते. परंतु ते 10 मिनिटांमध्ये तो भांडणाने मिटलेला आहे आणि तो विषय सुद्धा संपलेला आहे. मात्र त्यानंतर विधानसभा अध्यक्ष जे आहे राहुल नार्वेकर, त्यांच्या अनेक ठिकाणी प्रतिमा देखील जाळण्यात आल्या. हे विरोध होईल ना, काही ठिकाणी विरोध होतो, काही ठिकाणी जेव्हा आनंद होतो दुसऱ्या साईडला विरोध होणार ना. थोडा नाराजी दाखवले जाणार आणि नाराजी दाखवणं म्हणजे पक्ष प्रमुखाकडे ते आपली नोंद होईल असं त्यांना वाटतं. परंतु झालेला निर्णय चांगला आहे, त्याचं स्वागत जेवढ्या जल्लोषात झालंय तेवढा विरोध नाही झालेला, म्हणून त्याला आम्ही कॅज्युअली पाहतो, काही चढा सिरियस घेत नाही. मात्र उद्धव ठाकरेंनी आरोप केला की जे आहे सगळे मॅच फिक्सिंग आहे असं त्यांनी देखील म्हणलेलं आहे. निकाल आमच्या बाजून लागला तर मॅच फिक्सिंग झाली, न्यायालय विकल्या गेलं, निवडणूक आयोग विकल्या गेलं, अध्यक्ष विकल्या गेलं, असं आरोप करणं सोपं असतं. पण जर हाच निकाल जर त्यांच्या बाजूने लागला असता तर सच्चाईचा विजय, न्यायालयाचा विजय, घटनेचा विजय असं काहीतरी बडबडले असते. म्हणून हरलेल्या माणसाने असं वक्तव्य करणं हे स्वाभाविक आहे आणि त्याचा सुद्धा आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात ते ऍक्सेप्ट करतो. काल खासदार आले होते सुप्रियाताई सुळे, त्यांनी आरोप केले की जे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि पुण्यामध्ये क्राईम घडतात, मात्र याकडे गृहमंत्र्यांचं दुर्लक्ष आहे, काय सांगा? गृहमंत्री काय करतात त्याचा रोजचा आढावा ते सुप्रियाताईंना ते देत नाही, म्हणून त्यांचा हा राग असावा. जेव्हा गृहमंत्री काम करतो तो त्या पद्धतीने काम करत असतो. प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगून विचारून करायला हे काय आघाडीचं सरकार नाही, हे युतीचं सरकार आहे. युतीचं सरकार हे आपल्या पद्धतीने काम करतं, पण यांना नेतेगिरी करायची जी सवय लागलेली ना, त्याच्यामुळं त्यांना वाटतं की सगळ्या गोष्टी हे कसं आमच्या हाताबाहेर गेल्यात, आम्हाला कसं कळत नाही. त्यांना त्याची चिंता करायची कारण नाही आहे. ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगारी असेल, ज्या ज्या ठिकाणी ड्रग माफिया असतील, त्यांच्यावर कडक कारवाई ही सरकार करतंय आणि करत राहणार आहे. तो कोणीही असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, त्याला त्याची जागा योग्य ठिकाणी दाखवली जाणार आहे. 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे, याचं तुम्ही म्हणजे इथे राहून करणार आहे की अयोध्येत जाणार? नाही, आम्ही इथेच राहणार, मतदारसंघामध्ये राहणार. राम मंदिराचं उद्घाटन आजही अनेक लोकांना खटकतंय, म्हणून काही गैरप्रकार होऊ नये त्यासाठी जास्तच प्रमाणात रश न होता आपापल्या विभागात जरी मंदिराच्या ठिकाणी जरी आपण 10 कार्यक्रम घेतला तरी त्याला तो तेवढाच आनंद सर्वांना मिळणार आहे. आणि इवन पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलंय की सगळ्यांनीच राम मंदिराकडे त्यांची घाई करू नका, राम मंदिराचं दर्शन घ्यायला नंतर जर टप्प्याटप्प्याने आले तरी तो आनंद हा कायमस्वरूपी राहणार आहे. म्हणून एकाच वेळेला गर्दी करणं हे योग्य नाही, म्हणून आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम साजरा करणार आहोत. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र.